बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. अरे तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड हँड आहे. त्यांचा चांगला एक प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव्ह. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच. आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. आय युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. मुख्याधिकारी अतुल पाटलांची अतुलनीय कामगिरी. विटानगर पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी विटानगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून चांगली कामगिरी करत पालिका देशात पहिली आणण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर आणि अतुल पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मिळवण्यासाठी नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, वैभव पाटील यांच्या टीमचे योगदान आहेच, पण मुख्याधिकारी अतुल पाटील यांचेही मोठे योगदान आहे. स्वच्छ सर्वेक्षण मध्ये सहभाग घेतल्यानंतर पालिकेला देशात पहिले आणण्यासाठी योग्य नियोजन करत पालिकेचा सर्व स्टाफ रिचार्ज करत त्यांनी ताकदीने काम केले. ऑफिसरच्या प्रतिमेत न अडकता प्रसंगी रस्त्यावर उतरून त्यांनी काम केलं. हातात झाडू घेऊन स्वच्छता केली, रस्ते झाडले, गटार काढली. पालिकेचा मुख्याधिकारीच रस्त्यावर उतरून रस्ते झाडताना पाहिल्याने सफाई कर्मचारी आणि नागरिकही चार्ज झाले. आपले साहेब झाडू घेऊन स्वतःच राबतायत म्हटल्यावर कर्मचाऱ्यांचाही उत्साह वाढत होता. त्यांच्यासाठी ही प्रेरणादायी गोष्ट होती. विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील सुट्टी दिवशीही पालिकेत काम करत होते. कामाची वेळ संपल्यानंतरही ते पालिकेच्या ऑफिसमध्ये बसून या सगळ्या कामाचं नियोजन करत होते. या काळात त्यांना अनेक सुट्ट्यांना दांडी मारून आपले काम करावे लागले. नवनवीन आयडिया आणि प्रकल्प राबवत स्वच्छ सर्वेक्षणच्या स्पर्धेची जोरदार तयारी केली. बस स्थानकावरचा युरिनचा पाणी करणारा नाविन्यपूर्ण प्रकल्प असेल किंवा सौर ऊर्जेचा उपयोग करत केलेल्या कचरा कुंडी असेल, असे अनेक वेगवेगळे प्रकल्प राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विटेकरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या अभियानात काम केले. वेळप्रसंगी एक प्रशासक म्हणून त्यांनी कठोर भूमिका घेत स्वच्छतेचा आग्रह धरला. नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. अखेर त्यांच्या कामाचे चीज झाले. विटा पालिकेचा 1 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात देशात पहिला नंबर आला. एक मुख्याधिकारी म्हणून अतुल पाटलांची ही कामगिरी नक्कीच अतुलनीय झाली आहे. मी अतुल पाटील, मुख्याधिकारी विटा नगर परिषद विटा. पहिल्यांदा सर्व विटेकर नागरिक, सर्व संस्था, विटे शहरामधील सर्व मंडळं असतील, सर्व प्रसारमाध्यम असतील, या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. कारण आपल्या शहराला संपूर्ण भारतामध्ये स्वच्छ शहर म्हणून जो काही पुरस्कार मिळाला आहे त्या सर्वांचे हे सर्व स्टेक होल्डर त्याचे भागीदार आहेत. संपूर्ण हे अभियान राबवताना आपण गेले 3 ते 4 वर्षापासून यासाठी प्रयत्न करीत आहोत. पहिल्यांदा आपण थोडंसं शहराचा एकंदरीत अभ्यास करून शहरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कुठे कुठे आहेत याची संपूर्ण पाहणी करून एक सर्वेक्षण पूर्ण केलं पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर डिसेंट्रलाइज पद्धतीनं आपण ही सर्व यंत्रणा याच्यामध्ये राबवलेली आहे. त्याच्यामध्ये जे शहरामधले 12 प्रभाग होते तर त्या 12 प्रभागामध्ये 12 वॉर्ड ऑफिसर आणि त्यांना 2 सहाय्यक अशी नेमणूक केली. त्याचबरोबर त्या सदस्यातील सन्मान्य सदस्य हेही त्यामध्ये इन्क्लूड केले आपण, आणि त्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांची एक प्रभागनिहाय कमिटी स्थापन केली.
आणि त्या कमिटीकडे आपण ही संपूर्ण जबाबदारी दिलेली होती की त्या त्या भागातल्या जे काही गोष्टी आपल्याला स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतर्गत किंवा नागरिकांच्या सवयी बदलण्यासाठीच्या त्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या प्रभागनिहाय करण्याची व्यवस्था आपण राबवली. आणि मला वाटते हे मूळ त्याचं आहे की विकेंद्रित पद्धतीनं आपण ही यंत्रणा राबवल्यामुळं त्या भागातील नागरिकांना किंवा त्या भागातील सन्मान्य सदस्यांना त्या त्या भागाचा किंवा त्या भागातील जे काही स्वच्छता अंतर्गत बाबी आहेत त्या करण्यासाठी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. याच्यामध्ये नगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात ज्या IEC ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बेसिक आपल्या या सर्व स्वच्छ अभियानाचा हाच आत्मा आहे की कचऱ्याचं सेग्रिगेशन हे घरातच झालं पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा, त्याचबरोबर सॅनिटरी वेस्ट, डोमेस्टिक हजार्डस्ट वेस्ट, प्लास्टिक, अशा प्रकारे कचऱ्याचं वर्गीकरण करून नागरिकांनी नगरपालिकेला किंवा घंटागाडीत दिलं आणि आपण घंटागाडीमधूनच ते वर्गीकृत कचरा आपल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात नेण्यात यशस्वी ठरलो. आणि या सर्व प्रक्रिया कचऱ्यावर व्यवस्थित प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने केल्यामुळं आपल्याला हे यश मिळालेलं आहे. या यशामध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी असतील, त्याचबरोबर सर्व नगरपालिकेचा स्टाफ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विटेकर नागरिक यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. सुरुवातीला बऱ्याच अडचणी होत्या, सेग्रिगेशनचं प्रमाण कमी होतं, व्यवस्थित होत नव्हतं, तर त्यासाठीही आपण पथकं नेमली की पथकांनी घरोघरी जाऊन चौकाचौकात जाऊन जनजागृती मोठ्या प्रमाणात केली, नागरिकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि यामुळं हे सर्व घडलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण आपली प्रशासकीय यंत्रणा आहे की अगदी सुट्ट्या असतानाही, शनिवारवर सुट्ट्या असतानाही सगळ्यांनी काम केलेलं आहे, प्रत्यक्ष फील्डवरही काम केलेलं आहे. त्यामुळं या कालावधीत घरच्या कुटुंबांना वेळ देण्याची थोडीशी अडचण येत होती, पण सर्वांनी पदाधिकारी असतील, सर्व आमचे अधिकारी असतील आणि त्याचबरोबर विटेकर नागरिक या सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि ही एक चळवळ म्हणून आता विटा शहरात उभारलेली आहे. मी अजून सर्वांना आवाहन करतोय की ही चळवळ अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला न्यायची आहे आणि आपलं शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हरित करायचं आहे. आम्ही या सर्व अभियानामध्ये काही नाविन्यपूर्ण कल्पनाही शहरामध्ये राबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शहराचं सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रत्येक प्रभागात कारंजे आम्ही उभारलेले आहेत. त्याचबरोबर हरित पट्टे, सगळ्यात महत्त्वाची आता आपल्याला गरज आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणं आणि हवेची क्वालिटी जी आहे ती सुधारणं, त्यासाठी विविध भागात हरित पट्टे छोटे छोटे पॉकेट्स आपण उभारलेले आहेत. त्याचबरोबर आपण एक नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून ST स्टँडवर जे काही युरिनल आहे त्या युरिनलचं फिल्टरेशन होऊन त्याचं रियूज करण्यासाठी त्याचं परत ते वॉटर आपण फ्लशिंगसाठी युरिनलचं वापरतो, असं एक नाविन्यपूर्ण प्रकल्प आपण उभारलेला आहे. त्याचबरोबर सोलार क्वीन बीन आपण नगरपालिकेतर्फे उभारलेले आहेत की जो काही कमर्शियल एरिया आहे तर त्याच्यामधला जे काही फ्लोटिंग पॉप्युलेशनकडून जे आलेलं वेस्ट आहे ते वेस्ट आपण सोलार क्वीन बीनमध्ये कलेक्ट केलं जातं आणि ती ICT बेस्ड सिस्टीम आहे. ज्यावेळेला तो ट्विन बिन भरला जातो त्यावेळेला त्याचा मेसेज नगरपालिकेमध्ये प्राप्त होतो आणि त्यानंतर त्याचं क्लिनलीनेस केलं जातं. त्याचबरोबर आपल्या घनकचरा व्यवस्थापन जो प्रकल्प आहे आपला तासगाव रोडला, तर त्याच्यामध्ये आपण ICT बेस्ड सिस्टीम ठेवलेली आहे. जो येणारा प्रत्येक कचरा ओला असेल, सुका असेल, तर त्याचं मेजरमेंट तिथं होतं आणि अल्टिमेट जे काही त्याच्यापासून प्रॉडक्ट्स बनवतो आपण, जे आपण ओल्या कचऱ्यापासून खत बनवतो त्याला हरित ब्रँड मिळालेला आहे. सुक्या कचऱ्यामधील प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकचं आपण क्रशिंग करून त्यापासून पेविंग ब्लॉकही निर्माण करत आहोत आणि ते प्रायोगिक स्वरूपात शहरातील जे काही गार्डन्स वगैरे असतील, टॉयलेट्सच्या समोरची जागा असेल त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर करीत आहोत. एकंदरीतच हे सर्व अभियान राबवताना नगरपालिकेचा सर्व स्टाफ, आमच्या अधिकारी कर्मचारी, विशेषतः सफाई कर्मचारी, ज्यांनी सकाळ संध्याकाळ किंवा कुठल्याही प्रकारचा वेळ न बघता आपलं काम चांगल्या सचोटीनं आणि प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे आणि त्याला नागरिकांच्याकडून चांगली साथ मिळालेली आहे. आपल्याला काही विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणताना आपल्याला शहरातली जे काही नाले असतील किंवा तलाव असेल तर त्याला त्याचंही आपण सुशोभीकरण करून घेतलेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये त्या त्या प्रभागाला सुटेबल होईल असं आर्ट क्राफ्ट कल्चर आपण त्या प्रभागात उभारलेलं आहे. तलावाच्या ठिकाणी आपण मोठा एक बगळा उभारलेला आहे, म्हणजे त्या त्या प्रभागाला सूट होणाऱ्या गोष्टी आपण त्या प्रभागात उभारलेल्या आहेत. जनजागृतीसाठी विशेषतः ज्या काही शहरातील ज्या भिंती असतील त्याला व्यवस्थित रंगून एक चांगल्या प्रकारचं नागरिकांची जनजागृती होईल असे उपक्रम आपण याच्यामध्ये राबवलेले आहेत आणि या सगळ्यांना आपले सगळे पत्रकार बंधू असतील, जे मीडिया असतील, त्यांची चांगल्या प्रकारे साथ मिळाली आपल्याला. ते सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं प्रत्येक गोष्ट आणि ती चांगल्या प्रकारे पोहोचवल्यामुळं या सर्वांचा इफेक्ट म्हणून आपल्याला ही यश मिळालेलं आहे आणि ही यश असंच आता आपल्याला पुढे टिकवायचं आहे आणि त्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक संस्था, प्रत्येक जे घटक आहेत त्या सगळ्यांनी कार्य करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी कार्य केलं तर निश्चितच आपण हे जे मिळालेलं यश आहे ते 100% टिकू अशी मला आशा आहे. धन्यवाद.